शिवसेना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. आज शेकापचा मेळावा झाला आणि यामध्ये त्यांचे राज्य सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी असं जाहीर केलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आमची उमेदवारी देखील महाविकास आघाडीमधूनच आहे आणि शरद पवार साहेब आमच्यासोबत असणार आहेत. नक्की काय प्रकार असतो राज्यामध्ये? महाविकास आघाडी ही लोकसभेच्या वेळेला झालेली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष असे तीन प्रमुख पक्ष या महाविकास आघाडीमध्ये आहेत. महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षापैकी सांगोल्याची ही जागा अधिकृतपणानं महाविकास आघाडीने जो काही क्रायटेरिया ठरवलेला आहे, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार असतील ती जागा त्या पक्षाची, हे साधं गणित आहे. त्यामुळं मी अजितदादा पवार गटाचा जिल्हा अध्यक्ष होतो. माझी अडचण पक्षाला नको म्हणून मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन 10-12 दिवसापूर्वी पक्षश्रेष्ठीकडे जाऊन त्यांना सांगून तो राजीनामा पाठवला आणि मी माझी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेबांचा मला निरोप आला आणि आमच्याही कार्यकर्त्याची मी बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांची भावना होती की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये ही जागा उबाटाला मिळालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, तर आपण त्या ठिकाणी सन्मानानं जर आपल्याला तिथे त्या ठिकाणी उमेदवारी दिली तर आपण घेऊया. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला बोलवलं, त्या ठिकाणी आमची सविस्तर चर्चा झाली. ह्या सगळ्या चर्चा मी त्यांच्याशी केल्या की बाबा ही सांगोला तालुक्याची जागा आहे, काही इतर मंडळी त्या ठिकाणी मागतील, तर उद्धव साहेबांनी सांगितलं की आबा ही जागा आपली आहे, आमची आहे आणि आम्हाला तुम्हाला तिकीट देऊन तिथं तुम्हाला लढवायचं आहे. त्यांच्या पक्षामध्ये मी अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांनी त्याच दिवशी माझी तिथं उमेदवारी जाहीर केली आणि आजच माझं AB फॉर्म एक तासापूर्वी मला मुंबईमध्ये माझ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये स्वतः उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार हा मी त्या ठिकाणी आहे. आजही सांगतो आहे मी, आज एकमेकाच्या विरोधात आजही सांगतो आहे, अजून काय वेळ आहे, बघूया काय होतं आहे ते. आणि आमच्या तालुक्यामध्ये कसं असतंय, आज आम्ही निवडणुकीपुरते एकमेकाशी भांडतो. आमच्या तालुक्यातलं वातावरण वेगळं आहे, आम्ही सगळे तसे मित्रत्वाच्या नात्यानेच वागत असतो, त्यामुळे काय त्यामध्ये फारसं हे नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.